नमस्कार, मी प्रतीक डुंबरे. आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील राजुरी गावामधील मनोज हाडवळे यांच्या पराशर कृषी पर्यटन केंद्रावर. नमस्कार मित्रांनो, आज आपण पराशरविषयी थोडक्यात माहिती घेऊया. पराशर कृषी पर्यटन संकल्पना नेमकी कुठली आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? सर्वप्रथम पराशर हे नाव आपण का दिलं? पराशर यांनी शेतीवरचा सगळ्यात पहिला ग्रंथ लिहिला. पराशर ऋषींनी कृषी पराशर नावाचा ग्रंथ जवळपास 11व्या शतकामध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि पराशर ऋषींची तपभूमी ही जुन्नर तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून एका कृषी संस्थापकाला एक आदरांजली म्हणून किंवा त्यांचं काम अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पराशर हे नाव आपल्या कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्राला दिलेलं आहे. जोपर्यंत एरियाचा विषय आहे, हे जवळपास 1 एकर एरियावरती आपलं हे कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र आहे. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की इतक्या कमी जागेवर होऊ शकतं का, की किती जास्तीत जास्त जागा त्यासाठी हवी आहे. तर मला वाटतं की सेवा क्षेत्रामध्ये जागेपेक्षा सेवा भाव आणि त्या सेवेची गुणवत्ता महत्त्वाची असते. या ठिकाणी आम्ही करताना काय केलं की पराशर ऋषींच्या नावाने कृषी पर्यटन सुरू तर केलं, पण त्याच्यासोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे, जेणेकरून येणारे पर्यटक आल्यानंतर आजूबाजूच्या शेतांमधला भाजीपाला असू द्या, फळफळावळ असू द्या, चारा पिका असू द्या, या सगळ्याला फेरफटका मारायला जातात. आणि त्याच्या सोबतीने त्यांच्याकडचा काही ताजा शेतमाल असेल तर त्या ठिकाणी ते विकत घेऊन जातात. आपल्याला माहीत असतं की आलेले पर्यटक किती वेळा त्या शेतकऱ्याच्या शेतावर गेलेले आहेत. मग दिवाळीच्या वेळेस आपण मिठाईसोबत त्यांना आभाराचं पत्र असू द्या, किंवा एखादा सेलिब्रिटी आला असेल तर त्याच्यासोबतचा फोटो असू द्या, आणि सोबत त्यांना एक लमसम मानधनाची अमाऊंट म्हणून आपण त्यांना देत असतो. अशा स्वरूपाचं एक सोशल स्ट्रक्चर या निमित्ताने पर्यटनाच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत नम्रता हाडवळे, तर त्यांच्याकडून केंद्राबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, मी नम्रता मनोज हाडवळे. आपण 10 वर्षापूर्वी राजुरी इथे पराशर कृषी व ग्रामीण संस्कृतीचं अनुभव लोकांना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. याला आता जवळपास 10 वर्ष होत आली. आत्तापर्यंत आपल्याकडे 8 ते 9 हजार लोक आपल्या पर्यटन केंद्राला भेट देऊन गेली, मग ती भारतीय असतील किंवा विदेशी असतील. इथे येऊन इथल्या ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेणं, इथल्या ग्रामीण पद्धतीचं जेवणाचा आस्वाद घ्यायला लोक इथे जास्त येतात. निवांतपणासाठी लोक इथे येणं पसंत करतात. त्याचप्रमाणे ज्यांना शेतीची आवड आहे, त्यांना शेतीचा अनुभव घ्यायचा आहे, अशा प्रकारची लोकं पण आपल्याकडे येतात. त्यांना आपण इथल्या आजूबाजूच्या शेतांवरती फेरफटका मारायला घेऊन जातो. इथे जर काही नव्याने काही प्लांटेशन होत असेल तर त्यांना आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून घेतो. त्याच पद्धतीने जे 2 वेळचं अन्न ते जेवतात, ते अन्न कसं बनतं आणि ते त्यांच्या ताटापर्यंत कसं पोहोचतं, त्याचा एक पूर्ण अनुभव आपण त्यांना या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांकडून भाजीपाला असेल किंवा फळं असतील किंवा इतर काही वस्तू, हे त्यांना डायरेक्ट शेतातून फ्रेश विकत घेता येतात. म्हणजे एक विन-विन सिच्युएशन आहे. पर्यटकांना डायरेक्ट फ्रेश भाजीपालाही मिळतो आणि शेतकऱ्यांनाही डायरेक्ट त्याचा फायदा पण होतो. हे गेली 8-10 वर्ष झालं हे आपलं काम सुरू आहे. मनोज यांनी 1.5 तासाचा प्रवास करत या नंदनवनाची उभारणी केली आहे. या कृषी पर्यटन केंद्रात आपल्याला शेतकऱ्यांच्या जगण्याच्या आधुनिकतेच्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये लाकडी आणि मातीच्या भांड्यांपासून ते बांबूच्या कणग्यांपर्यंत आणि निवासाच्या सगळ्या प्राकृतिक गोष्टी यामध्ये ठेवण्यात आल्यात. इथे पर्यटकांना शेती कशी केली जाते, शेतीपुढच्या समस्या काय आहेत, यापासून ते शेती आणि शहरातल्या माणसांचं जगणं कसं जोडलं गेलं ते समजावून सांगितलं जाते. एकंदरच या ठिकाणी यायचं, शेतीचा आस्वाद घ्यायचा, मातीचा अनुभव घ्यायचा, डोळ्यात भरभरून साठवायचं, आठवणी ठेवायचं आणि मनाला ताजेतवानं करून तोच रिफ्रेशमेंट घेऊन या ठिकाणून चांगल्या आठवणीसोबत निघायचं. या एकत्र परिणामालाच आपण पराशर कृषी आणि ग्रामीण पर्यटन म्हणजेच तुमच्या हक्काचं दुसरं घर आपण म्हणू शकतो. धन्यवाद.